वीडियो बनाओ क्या? डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर संविधान की आज सर्वप्रथम सर्व भारतीयांना आपल्या माध्यमातून संविधान गौरव दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, आज आमच्या शहराच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मदरसा असो बुद्धविहार असो तिथं आज संविधान भारतीय संविधानाची प्रत देऊन संविधान दिनाविषयी महत्त्व सांगण्याचं काम आमचे शहराध्यक्ष यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करण्यात आलं, त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून संविधान जोपासण्याचं एक भारतीय नागरिक म्हणून, एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून सर्वांची आपली जबाबदारी आहे। आणि ते जबाबदारी पार पाडत असताना संविधान कसं जोपासले जाईल यासाठी सर्व भारतीयांनी लक्ष दिलं पाहिजे या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। सर्वप्रथम 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आज वंचित बहुजन आघाडी शहर शाखा बुलढाणाच्या वतीने बुलढाणा शहरातील तमाम बुद्धविहार तसेच मदरसा आणि बुलढाण्यामधील प्रमुख मस्जिदी व तमाम मुस्लिम बांधव काही मंदिरे त्यामध्ये पण आम्ही संविधान पुस्तक वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला होता। नुसतं पुस्तक वाटपच करणे नाही तर त्यांच्या त्या पुस्तकामधून त्यांना काय घ्यायचं आहे, काय कसं वाचन करायचं आहे त्याबद्दलसुद्धा आम्ही त्या आमच्या टीमनी मार्गदर्शन त्यांना केले आणि त्यांनीही आम्हाला खूप महत्त्वाचा मोठा प्रतिसाद दिला। त्याबद्दल त्या सर्व मुस्लिम बांधवांचे, हिंदू बांधवांचे आणि बौद्ध बांधवांचे सर्वांचे धन्यवाद आम्ही व्यक्त केले। आणि आम्ही यापुढेही बुलढाणा शहर वंचित बहुजन आघाडीतर्फे असेच स्तुत्य उपक्रम राबवत राहू हीच या प्रसंगी बोलतो। सर्वप्रथम 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आज वंचित बहुजन आघाडी शहर शाखा बुलढाणाच्या वतीने बुलढाणा शहरातील तमाम बुद्धविहार तसेच मदरसा आणि बुलढाण्यामधील प्रमुख मस्जिदी व तमाम मुस्लिम बांधव काही मंदिरे त्यामध्ये पण आम्ही संविधान पुस्तक वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला होता। नुसतं पुस्तक वाटपच करणे नाही तर त्यांच्या त्या पुस्तकामधून त्यांना काय घ्यायचं आहे, काय कसं वाचन करायचं आहे त्याबद्दलसुद्धा आम्ही त्या आमच्या टीमनी मार्गदर्शन त्यांना केले आणि त्यांनीही आम्हाला खूप महत्त्वाचा मोठा प्रतिसाद दिला। त्याबद्दल त्या सर्व मुस्लिम बांधवांचे, हिंदू बांधवांचे आणि बौद्ध बांधवांचे सर्वांचे धन्यवाद आम्ही व्यक्त केले। आणि आम्ही यापुढेही बुलढाणा शहर वंचित बहुजन आघाडीतर्फे असेच स्तुत्य उपक्रम राबवत राहू हीच या प्रसंगी बोलतो।